नमस्कार, मी प्रशांत लुंडे, वय 55 वर्ष. माझं सीकेडी पहिल्यांदा डिक्टेक झालं 2008 मध्ये. तेव्हापासून मी केएम हॉस्पिटलमध्ये डॉक्टर वाडिया व डॉक्टर लोबो यांच्याकडे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली आणि 2008 ते 2016 मी मेडिसिनवरती गोळ्या याच्यावरती चाललो होतो. आणि फेब्रुवारी 2016 मध्ये माझी क्रिएटिन लेवल वाढल्यामुळे माझे डायलिसिस सुरू करण्यात यावे असे डॉक्टरांनी मला सांगितले. मग डायलिसिससाठी मी सुरुवातीला तयार नव्हतो, पण डॉक्टर लोबोंनी मला काउन्सिलिंग केल्यानंतर ते सगळ्या गोष्टी समजवल्यानंतर मी डायलिसिससाठी तयार झालो. आणि पहिल्या वर्षभरात डायलिसिस करत असताना काही ना काही त्रास होत होता. त्यामध्ये कधी बीपी एकदम वाढणे, हाय होणे किंवा बीपी लो होणे, ताप येणे, वीकनेस येणे, मळमळ होणे आणि असे बरेच साईड इफेक्ट्स मला जाणवं लागले आणि त्यामुळे मला डायलिसिस करूशी वाटेना, परंतु त्याच्याशिवाय दुसरं गत्यंतर नव्हतं हे कळल्यानंतर मी डायलिसिसला रेग्युलर यायला लागलो. आठवड्यातनं 3 दा माझं डायलिसिस असायचं आणि नंतर थोडा 1 वर्षभराने साधारणपणे माझ्या शरीराला डायलिसिसची सवय झाली. व मग मी डायलिसिस झाल्यानंतर दुपारून माझ्या कामावरती मी रेग्युलर जायला लागलो आणि त्यानंतर किडनीचे ट्रान्सप्लांटचं मला सुचवण्यात आलं आणि मी आजूबाजूचे बाकीचे जे पेशंट्स होते माझ्याबरोबर त्यांचे किडनी ट्रान्सप्लांट झालेले पाहिल्यानंतर आणि ते व्यवस्थित जीवन जगत असताना मी बघत असताना, नॉर्मल लाईफ जगत असताना मी पाहिलं आणि मग मलाही वाटायला लागलं की आपण देखील ट्रान्सप्लांट करावं. आणि तेवढ्यात माझी धाकटी बहीण किडनी द्यायला तयार झाली व तिचे घरचे देखील तयार झाले आणि त्यांनी कुणीच ऑब्जेक्शन घेतलं नाही. पण मला पटत नव्हतं कारण तिला 3 लेकरं होते, तिचा संसार व्यवस्थित चालला होता आणि माझ्यामुळे ती आदू व्हावी किंवा तिला काहीतरी त्रासात असावी हे मला अजिबात पटत नव्हतं. परंतु मला डॉक्टरांनी, माझ्या बहिणीच्या घरच्यांनी, माझ्या मित्रमंडळींनी आणि माझ्या नातेवाईकांनी सगळ्यांनी मला समजवल्यानंतर आणि बाकी इतरांनी सगळ्यांनी माझं काउन्सिलिंग केल्यानंतर आणि ते झाल्यानंतर माझं डायलिसिस बंद होईल हे मला कळल्यानंतर मी ट्रान्सप्लांटसाठी तयार झालो. आणि त्यानंतर माझ्या व माझ्या बहिणीच्या टेस्ट सुरू झाल्या ट्रान्सप्लांट संदर्भातल्या आणि त्याचे सगळे पॉझिटिव्ह रिपोर्ट्स यायला लागल्यानंतर माझा अजून उत्सुकता वाढू लागली आणि काही कालांतरामध्येच म्हणजे 2018 जूनमध्ये माझं ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन सक्सेसफुली झालं आणि आज मी व्यवस्थित जीवन जगत आहे. आणि ऑपरेशन झाल्यानंतर थोडे दिवस मला खूपसा त्रास झाला आणि ते त्रासामध्ये मला डॉक्टरांनी आणि इथल्या संपूर्ण स्टाफने खूप सहकार्य केलं, योग्य ते मार्गदर्शन केलं, योग्य ते प्रकारची ट्रीटमेंट मला मिळाली. आणि बाहेरचा ऑर्गन नवीन लागल्यामुळे वा असे सहसा इन्फेक्शन होत असतं, त्रास होत असतो, आपलं शरीर त्या गोष्टी एक्सेप्ट करत नसतं, पण ह्याची काळजी घेतली, पथ्य पाळलं तर आपण व्यवस्थित होऊ शकतो हे डॉक्टरने सांगितल्यानंतर मी त्याप्रमाणे ट्रीटमेंट घेत होतो आणि आज मी एकदम व्यवस्थितरित्या माझ्या पायावरती उभा आहे. आणि हे ट्रीटमेंट झाल्याच्या पूर्वी, होण्याच्या आधी, ऑपरेशनच्या आधी मला चालता देखील येत नव्हतं किंवा कोणाचा तरी सपोर्ट लागायचा, मला खुर्चीवरती उचलून लोक आणायचे, पण आज मी माझं स्वतःची कामं सगळे करू शकतो, चालू शकतो, फिरू शकतो. आणि कोविडची साथ संपल्यानंतर मी माझ्या व्यवसायाला परत सुरुवात करणार आहे आणि पूर्वीसारखं जीवन मी अजून दाखवणार आहे, जगून दाखवणार आहे. आणि ट्रान्सप्लांट झाल्यानंतर माझी बहीण देखील आज व्यवस्थित आहे. ट्रान्सप्लांट झाल्यानंतर तिने 3-4 महिने घरात बसून आराम केला आणि आज ती देखील व्यवस्थितरितीने तिचं जीवन जगत आहे, नेहमीसारखी किंवा सुरुवातीसारखी, पूर्वीसारखीच ती सर्व कामं करते, घरातली धावपळ करते, स्वयंपाक करते, जाणं येणं करते, गाडी चालवते आणि ती देखील व्यवस्थित जीवन तिचं जगत आहे. आणि किडनी दान करणं देखील चांगली गोष्ट आहे, ट्रान्सप्लांट करणं देखील चांगली गोष्ट आहे. आणि ते किडनी ट्रान्सप्लांट झाल्यापासून माझं डायलिसिस पूर्णरित्या बंद आहे. आज 2.5 वर्ष झाले मी व्यवस्थित माझं जीवन जगत आहे, माझी बहीण पण व्यवस्थित आहे, माझ्या कुटुंब देखील आज ह्या त्रासातनं फ्री झालेलं आहे. नाहीतर डायलिसिसच्या वेळेला कुटुंबातले 3 दिवस माझ्याबरोबर कोण ना कोण माझे कुटुंबातले लोक असायचे, त्यांचं देखील लाईफ डिस्टर्ब झालं होतं, त्यांचं रोजचं रुटीन डिस्टर्ब झालं होतं, परंतु आज त्या सगळ्या गोष्टीतनं आम्हाला, आज आम्ही हे सर्वजण ह्या गोष्टीतनं बाहेर पडलो असून आज ते देखील सुरळीत जीवन जगत आहे, मी देखील सुरळीत जीवन जगत आहे. आणि मला विशेष वेळेला आभार मानुषी वागतात रिनलच्या संपूर्ण डॉक्टर्स टीमचे, सर्व स्टाफ, नर्सेस, टेक्निशियन,
आणि सर्व मामा मावशी यांचे की डायलिसिसच्या वेळेला किंवा माझे ट्रीटमेंट चालू असताना माझ्या ऑपरेशनच्या वेळेला ऑपरेशनच्या नंतर त्यांनी माझी खूप काळजी घेतली, माझ्या कुटुंबाची काळजी घेतली आणि आम्हाला घरच्यासारखी इथं ट्रीटमेंट दिली आणि सर का व्यवस्थित आमचं होण्यास त्यांनी मदत केली याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो.